पहला सरकार विरुद्ध कि मोदीजी विरुद्ध को निकाल गेला विरोधा मधे वातावरण निर्माण पानी टाकनेस उलट सुलट निर्णय घते आतापर्यंत इतिहास 2000 नोटा रद्द करण फार चर्चा न करता मला असं वाटतं की या देशाला एक लहरी राजा मिळालेला आहे आणि तो लहरी राजा असाच करण्याचे निर्णय घेणार हे गृहित धरून 2024 पर्यंत काळ आपण ढकलला. कर्नाटकातला पराभव अत्यंत दारुण आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाला खरं म्हणजे या देशाची मानसिकता काय आहे हे समजून घेणारा हा निकाल. कर्नाटक हे दक्षिणेतलं महत्वाचं राज्य, दक्षिणेमध्ये सर्वात जास्त प्रखर हिंदुत्व असत कर्नाटकात ते आहे. दक्षिणेमध्ये म्हणजे कर्नाटक सरकार राज्यामध्ये सगळ्यात जास्त हिंदूंची मंदिर आहे, लोक श्रद्धाळू आहे. कर्नाटक सारख्या दक्षिणेतल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त हिंदूंचे सण आणि उत्सव साजरे केले जातात. म्हणजे ते एक हिंदुत्ववादी राज्य, तरीही त्या हिंदुत्ववादी विचारांच्या राज्यानं एका श्रद्धाळू राज्यात नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाने दारुण पराभव केला. हे सत्य भाजपचे लोक स्वीकारत का नाही? सत्य स्वीकारायला शिका. आणि अशा प्रकारचे पराभव यापुढे तुमच्या वाट्याला येणार आहे. मी तर महाराष्ट्रात नेहमी मागणी करतो मी काय किंवा माननीय पक्षप्रमुख असतील शिवसेना की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यासाठी आपण टाळाटाळ का करता? ठाणे महानगरपालिका, मुंबई ठाण्यासह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत तुम्ही का दाखवत नाही? या ना, येऊ द्या ना. मोदींना प्रचाराला येऊ द्या, अमित शहाना प्रचाराला येऊ द्या, कोणालाही प्रचाराला येऊ द्या. इथे तंबू ठोकून बसा प्रत्येक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये. संभाजीनगरला जा, मुंबईला जा, ठाण्याला बसा, कुठेही जा, पण निवडणुका घ्या. मग दाखवू ना आम्ही तुम्हाला जनमत कोणाच्या बाजूने आहे आणि कोणाला किती जागा मिळतात. एका वृत्तपत्रात उद्धव ठाकरे यांनी जी मुलाखत दिली त्यामध्ये सांगितलं की लोकसभेच्या जागांसाठी आम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. तुम्ही म्हटलं की एकूण जागांसाठी आम्ही मागणी करू, मात्र मी मागणी करू असं म्हटलं नाही. तुम्ही चुकीचा अर्थ करण्यास मी असं म्हणालेलो आहे की मागच्या लोकसभेमध्ये म्हणजे आताच्या लोकसभेमध्ये आमच्या लोकसभेमध्ये 19 जागा आहेत. ठीक आहे, त्यातले काही लोक सोडून गेले वगैरे सोडून द्या, पण आम्ही 19 जागा जिंकून आलेलो आहोत. त्या 19 खासदारांचं बळ आमच्या लोकसभेमध्ये असेल. अर्थात उद्धवजी म्हणतात ते बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये जागा वाटप करताना तीन पक्षामध्ये समन्वय साधण्यासाठी काही गोष्टींचा विचार करावा लागेल. त्यात मुख्य म्हणजे काही जागांची अदलाबदल करावी लागेल हे सत्य आहे. काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील हे सत्य आहे. आघाडीचा अर्थच तो आहे. शिवसेना भाजप एकत्र असताना सुद्धा आम्ही या तडजोडी केलेल्या आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच तडजोडीचा गैरफायदा भारतीय जनता पक्षाने घेऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या मजबूतीविषयी कोणाला शंका असण्याचं कारण नाही, खास करून लोकसभा निवडणुकीविषयी बोलतो नाही. पण मी जर माझ्या पक्षाचा आकडा जो लोकसभेत आहे 19 हा कायम राहील असं सांगतोय, याचा अर्थ ते सत्य आहे की आम्ही 18-19 जागा जिंकलेलो आहोत. महाराष्ट्रात 18 आणि बाहेर 1 आहे. तो आकडा मी विजयाचा आकडा मी कायम ठेवू शिवसेनेचा हे मी म्हणतो आणि तो कायम राहील. 16-16 असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही आणि अशा कोणत्याही फॉर्म्युल्यावरती चर्चा झालेली नाही. परत एकदा आम्ही प्रमुख लोक बसणार, त्यात पवार साहेब असतील, माननीय उद्धवजी असतील, आम्ही सगळे असू आणि निर्णय घेऊ. संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण होत आहे, राष्ट्रपतींच्या हस्ते ते वाबाशी मागे जाऊन झाली. आमची ही ती भूमिका. राष्ट्रपती भवन हे देशातलं सर्वोच्च स्थान आहे. राष्ट्रपती सर्वोच्च आहे घटनेनुसार. आता मोदी आणि शहा त्यांना मानत नाही सोडून द्या. पार्लमेंटचे कस्टोडियन ज्याला म्हणतो, या देशाच्या संसदेचे प्रमुख जे असतात
तिन्ही सेना दलाचे प्रमुख आणि संसदेचे कस्टोडियन हे देशाचे राष्ट्रपती असतात. म्हणून तर राष्ट्रपतीच्या भाषणाला संसदेचं सत्र नेहमी सुरू होतं. ते सरकारला शपथ देतात आणि म्हणूनच परंपरा म्हणून नव्या पार्लमेंट हाऊस म्हणजे संसदेचं उद्घाटन लोकार्पण हे राष्ट्रपतींकडून व्हावं अशी जर मागणी होत असेल तर शिवसेना त्या मागणीला पाठिंबा देईल. मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेचे बॅनर लागलेत नागपुरामध्ये, काय चुकीचं काय? लोकांच्या भावना जर असतील, लोकांनी प्रेमानं असे बॅनर लावले असते, त्याच्यावरती काय आक्षेप घेण्याचं कारण नाही. मोदींच्या चरण स्पर्श केले पापुआच्या, त्यांची इमेज बदलली जाते. जो बायडन म्हणते पुढे पापुआ गिनीमध्ये, पापुआ न्यू गिनी देश कुठे माहिती आहे का तुम्हाला? ते चरण स्पर्श आहे की गुडघा स्पर्श आहे बघा तुम्ही फोटो पहा. आम्ही सुद्धा जर ते समोर आले आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, आम्ही नक्कीच त्यांना वाकून नमस्कार करू, आदर राखू. पण भारतीय जनता पक्ष 60 लाख लोकसंख्येचा एक देश आहे. पापुआ द न्यू गिनी 60 लाख लोकसंख्येचा देश आहे, आदिवासी देश आहे पूर्णपणे. 60 लाख लोकसंख्येच्या देशामध्ये 850 भाषा बोलल्या जातात, त्यांचा जगाशी काही संबंध नाही. संपूर्ण आदिवासी आणि अशिक्षित असा भाग आहे तो. आणि ज्या तिकडल्या पंतप्रधानांनी मोदींचे चरणस्पर्श केला असे म्हणताय, त्यांच्यावरती काही काळापर्यंत भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप होते. पापुआ गिनीमध्ये भ्रष्टाचार करणारे वित्त मंत्री होते आणि ते फरारी झाले होते, ते वॉन्टेड होते. ते आता तोडजोड करून वगैरे काहीतरी तिकडे प्रधानमंत्री झाले, त्याने चरणस्पर्श केला, त्याबद्दल आनंद आहे. पण तो जो देश आहे त्या देशाची ख्याती अशी आहे, लोकांच्या माहितीसाठी सांग, अंधश्रद्धा, जादू टोणा, जंतर मंतर यासाठी तो देश जगात प्रसिद्ध आहे. अत्यंत अंधश्रद्धा, जादू टोणा, भूतप्रेत यासाठी तो देश प्रसिद्ध आहे. अशा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जर नरेंद्र मोदींचे चरणस्पर्श केला, भारतीय जनता पक्षाचे लोक ते टंका पडत असतील, ते त्यांना माझा नमस्कार. खरं म्हणजे इकडे जे आमचे गुवाहाटीला जाणारे जे लोक होते सगळे, त्यांनी त्या देशात जायला पाहिजे, त्यांच्यासाठी अत्यंत योग्य देश आहे पापुआ द न्यू गिनी. म्हणजे खरा जादू टोणा, खरी अंधश्रद्धा, जे त्यांना काही काही रेडेबिडे कापायचे असतील तर तिकडे. चांगली गोष्ट, चांगली गोष्ट, करू द्या तरी त्यांना मदत मिळणार. सर, आज एनसीपी के नेता जयंत पाटील को ईडी ने क्वेश्चनिंग के लिए बुलाया है, बोल रहे की पॉलिटिकल वेंडेटा. डेफिनेटली एनसीपी हो, कांग्रेस हो, शिवसेना हो, ये महाराष्ट्र की बात मैं करता हूँ. दिल्ली में आपके नेता है, बिहार में आरजेडी के नेता है, सभी को सेंट्रल एजेंसी समन भेज रही है, जांच कर रही है, ये पॉलिटिकल वेंडेटा है. हम भी उसमें से जा चुके, आगे भी जा सकते. सरकार हमारा आवाज, अपोजिशन का आवाज इस प्रकार से दबा नहीं सकती. जयंतराव पाटिल जी बहुत ही खंबीर मन के आदमी है, नेता है, हमारे जैसे है, वो भी झुकेंगे नहीं. जयंतराव पाटील यांना ईडीचं समन्स आलेलं आहे आणि ते आज जात आहे. त्यांनी अत्यंत खंबीर मनानं जायला पाहिजे. आपण कोणतीच चूक केलेली नाही, हे राजकीय दबावाचं षडयंत्र आहे. काही गोष्टी जेव्हा आम्ही करत नाही, करू इच्छित नाही, मान्य करत नाही, तेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्या सरकारना गुंगे टेकायला लावण्याचा प्रयत्न असतो. आम्ही टेकले नाही, आम्ही संकटाला सामोरं गेलो. जयंतराव पाटील हे सुद्धा अत्यंत मजबूत मनाचे आणि स्वाभिमानी नेते आहेत. त्यांनी अगदी व्यवस्थित ताट मानेनं
तपास यंत्रणाला सामोरे गेलं पाहिजे. ते फार काळ राहणार नाही चित्र. 2024 ला ईडीच्या कार्यालयात कोणाला पाठवायचं आहे आणि किती वेळ बसवायचं आहे याच्या याद्या आम्ही लवकरच तयार. सर पापुआ गिनी के जो प्राइम मिनिस्टर है उन्होंने प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी के पैर छुए. अच्छी बात है. अगर कोई हमारे प्रधानमंत्री का कोई पैर छूता है तो उसमें गलत क्या है? अच्छी बात. अगर बुजुर्ग है अगर हमारे सामने आएंगे तो हम भी उनको झुक कर नमस्कार करेंगे. यह हमारी परंपरा है. लेकिन भारतीय जनता पार्टी जिस तरह से उसका प्रचार कर रही है कि एक देश के प्रधानमंत्री ने हमारे देश के प्रधानमंत्री के पैर छुए है. पंडित नेहरू जी के भी पैर छूते थे लोग. हमने देखा है बाहर जब जाते थे पंडित नेहरू जी के भी पैर छूते थे. लाल बहादुर शास्त्री के भी छूते थे. इंदिरा जी के भी पैर वहां लगा देते लोग. हमने देखा है बड़े बड़े राज्य के डिप्लोमैट्स. लेकिन जिस देश के बारे में भारतीय जनता पार्टी बोल रहे देश का इतिहास समझ लीजिए. उस देश का जनसंख्या लगभग 80 लाख है और वहाँ 8.5 से भाषा बोली जाती है. पूरा आइलैंड वाला देश है. एक आइलैंड से दूसरे आइलैंड से कोई संबंध नहीं. पूरा आदिवासी देश है और वहाँ के लोग भूत प्रेत जादू टोना के ऊपर ज्यादा विश्वास रखते हैं. तो उनको लगा होगा कि हिंदुस्तान से बड़ा जादूगर आया है. उनसे कोई हमको जादू सीखना चाहिए. उनकी परंपरा होगी तो अच्छी बात है. मैं भी रिस्पेक्ट करता हूँ मोदी जी का. चलिए. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.